आणि यश पाटील. हॅलो 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 हॅलो. ओय ए बादशा, मग 10 दिवस बरोबर नको जाऊ. हॅलो हॅलो अय राहुल. साहिल बादशा, सामना लवकर चालू करा. भोर तालुक्यातले आयकॉन साहिल पार्टे. यशा लवकर फिल्डिंग लाव. या सामन्याचे पंच साहिल पार्टे आणि साहिल जाधव. आता होणारा सामना कराड वर्सेस 32 शिराळा. आणि उतुंग असा मारलेला षटकार.
हॅलो हॅलो, परेलनचा 12वा खेळाडू नाही हॅलो 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 अजय रबाडा एक सिंगल घेतली ना, स्कोर झालं 12 13 14 15 16 आणि अजय परत ऑन ट्रॅक, 6वा चेंडू घेऊन शेवटचा चेंडू, आणि हा निघाला गोलंदाज व्हाईट चेंडू. आपल्याला फक्त स्कोर सांगायचा त्यावर जर ना मग परत एकदा हवेत कॅच ड्रॉप, गच्चाचा क्षेत्ररक्षण, कॅच ड्रॉप आणि सिंगल. आता पाहूया दुसरा षटक कोण हाताळला येते. आणि दुसरं षटक हाताळायला येत आहे बिंदू, 18 धावा, 1 षटकाच्या समाप्तीने 18 धावा स्कोर बोर्ड वर लागलेले आहेत. परत ती पण येणार आहे, कोणती इंग्लिश आहे ती, मी टाकल्या की स्टोरी टाकल्या, कोण आहे इंग्लिश डेनी, कोण आहे डेनी. अप्रतिम फटका तोडून दिला, आणि हा पहिलाच चेंडू बिंदूचा, आणि पहिलाच चेंडूवर गेंद को भेज दिया स्टँड में. बॉल भेटला का बरं,
पुन्हा एकदा बॉल ऑन ट्रॅक. आणि हा निघाला गोलंदाज आणि हा प्रतिम, हा एक फटका हवेत बॉल आणि स्टँड्स मध्ये. कुठेतरी जर 32 रनाला मॅच जिंकायची असेल तर हे मोठे फटके थांबवावे लागतील, कुठेतरी फुल स्टॉप लावावा लागेल. परत एकदा बिंदू, तिसरा चेंडू येऊन फटका हवेत. परत एकदा कॅच ड्रॉप, गच्छ क्षेत्ररक्षण बघण्यात येत आहे 32 रनाची टीम घेऊन. कुठेतरी या रन वाचवाय असतील, वाचवायचे असतील तर हे मिस फिल्डिंग करणं थांबावं लागेल. हा अजून एक फटका, नुसतं ढगात बघायचं कस. गोली गवत राव दे. हॅलो पंच, सामना लवकर चालू करा. चार बॉल, धावसंख्या झालेली आहे ती 37, बिनबाद 37. मिंद्याचा पुढचा चेंडू, मारा करेल तो सुजित. आणि हा परत एकदा उंच मारलेला षटकार. उत्तंगाशी फलंदाजी करत आहे तो सुजित शेवाळे. दोन ओव्हर 44 धावा, बिन गडी बाद, नो लॉस ओनली प्रॉफिट. बत्तीसराकडून तिसरी ओव्हर घेण्यास आलेला आहे तो सुमित, सुस्मित दनावडे.
घासा मारलेला ऑफ साइडला षटकार. ओके सर, हा प्रतिम फटका आणि परत निघाला सुष्मिता. नो बॉल, नो बॉल, दोन धावा, नो प्लस दोन. कुठेतरी हा सामना जिंकायचा आहे तर 32 टीमला कुठेतरी यार धावांवर, एक्स्ट्रा धावांवर, मोठ्या फटकांवर फुल स्टॉप लावावं लागेल. आणि हा फ्रीडचा चेंडू, वाईट चेंडू, आणि हा फ्रीडचा चेंडू आणि खोलवर टप्पा आणि मिस फिल्डिंग, दोन धावा. फ्रीडच्या चेंडूवर दोन धावा म्हणजेच किती झालं, दोन पडले ना, दोन तीन चार पाच सहा, सारण आले बोलव. शॉट, फटका, फ्लॅट सिक्स सुजित यांच्याकडून. आणि आज 63 ऑन द स्कोर बोर्ड, स्कोर तिसऱ्या षटकांस तीन चेंडू आणि 63 ऑन द स्कोर बोर्ड. आणि हा सुष्मित निघाला परत चौथा चेंडू घेऊन आणि हा निघाला गोलंदाज. नो चेंडू, नो बॉल, परत एकदा आणि बॉलर चेंज, दोन नो बॉल, असं क्रिकेटच्या रूल्सचा हा नियम, दोन नो चेंडू.
नो बॉल, दोन नो बॉल, यामुळे बॉलर चेंज झाला आणि हा दुसरा बॉलर आर्यन पाटील राहिलेले उरलेले दोन चेंडू टाकणार. फ्रीचा चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू, पण फ्री असल्यामुळे फ्रीडचा चेंडू होता ना. आणि हा शेवटचा चेंडू जो होता, लास्ट चेंडू काय आहे त्याच्यावरती अंपायर. सिंगल धाव, अंपायरचा निर्णय सिंगल. पाच झाले. लेट्स गो आणला शेवटचा चेंडू. बॉल पुन्हा एकदा वन डे डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात आहे. वन डे चा इशारा अंपायर कडून. शेवटचा चेंडू, माफ करा शेवटचा चेंडू आहे. आणि आणि हा वाईट चेंडू. वाईट बॉल हवेत. काय षटकार, झाले
त्याला सहा बॉल द्या. वन डे वन डे वन डे. अरे दुसऱ्याची बॉलिंग चौऱ्याहत्तर ऑन स्कोर बोर्ड. 74 रन्स. तिसऱ्या षटकाची समाप्ती. तुमचा बारावा बिल्डर आहे तर मग तो आहे ना बारावा. अरे दादा तुमचा बारावा बिल्डर आहे ते. सेवेंटी फोर. उतुंगाचा मारलेला षटकार ऑफ साईडला. साहिल पाटे गोटे अंपायर. हॅलो साहिल पाटे चीन टपाक टमटम. बोल दे. आवाज वाढव ना. हॅलो पुढचा चेंडू. निर्धाव हा चेंडू. आणि हा चौकार उतुंगाशी फलंदाजी करत आहेत ते परी लिहून कराडचे फलंदाज. चार चेंडू 84 स्कोर झालेला आहे तो परी लिहून कराड संघाचा. आणि हा वाईट चेंडू. हाय ग Gracias.
शेवटचा चेंडू दुसरं या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक झालेलं आहे ते सुजित शेवाळे हॅलो तर मॅचला सुरुवात करायची आहे पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट अंडर 22 ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक ज्याच्या नाभावरती आहे कराडचा स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सुजित शेवाळे मागील पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्वामध्ये देखील दर्जेदार खेळ राहिला आणि एक पाठीचा कणा म्हणून परिएलेवन कराडच्या संघाच्या मागे राहताना पाहायला मिळाला त्याचमुळे या खेळाडूने चांगला खेळ करून परिएलेवन संघाला चॅम्पियन बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळाला तर जाब्या मॅचच्या दिशेने दुसरा अर्धशतक सुजित शेवाळ या खेळाडूने आपल्या नावावरती वैयक्तिक पहिलं आणि या स्पर्धेतील पाहायला गेलं तर दुसरं अर्धशतक नाभावरती केलं पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल स्पर्धा 2024 हे पर्व आपण पाहतोय दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय
सलामीची जोडी या खेळपट्टीवरती येताना पाहिला मी ते एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला अमित. अजय आणि अमित ही जोडी तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाच महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येतोय. कराड संघाचा पर्यवेक्षण कराड संघाचा स्ट्रायकर बॉलर ज्याच्याकडे पाहिलं गेलं पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आदर्श सूर्यवंशी समालोचन क्षेत्रामध्ये देखील चांगली कामगिरी करताना पर्यवेक्षण कराड संघाचा हा गोलंदाज समालोचन क्षेत्रामध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालंय आज मात्र गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डेड बॉल असेल. यावेळेस देखील पहिला बॉल नो बॉल आहे. नो प्लस वन या दोन धावा. पहिला बॉल खराब पद्धतीचा पाहिला मी इथे. 90 धावांचं टार्गेट सेट केलंय 24 चेंडूंमध्ये पर्यवेक्षण कराड या संघाने. दुसरा बाजूला 32 शिराळा संघ चेस करताना पाहिला मी ते 90 धावा. या बेस पहा बाग फुटला जाऊन स्क्वेअर कट डीप पॉइंटच्या डोक्यावरून या 6 धावा येताना पाहिला मी इथे. धावसंख्या 8 या आकड्यावरती. नो प्लस वन आणि त्यानंतरचा पहिला चेंडू षटकार 600 स्ट्राइक रेट धावसंख्या 8. या बेस कम बॅक डिलिव्हरी होते की काय चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल की काय फेकी करेपर्यंत एका धावेचा पंधरा दुसऱ्या धावेमध्ये काय रनिंग बिटवीन द विकेट आहे परंतु दुसरीचा प्रयत्न फसला जातो. फलंदाज फसतो. नवशकिंग एंडला जसा आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहिला मी. दुसरी धाव घेत असताना कुठेतरी पहा कुठेतरी चुकी खूप मोठी होते आणि जावं लागेल. अमित या खेळाडूला खेळपट्टीच्या बाहेर. आता मात्र संपूर्ण जबाबदारी अजय आणि नवीन येणाऱ्या खेळाडूवरती असेल. कशा पद्धतीने धावा 90 बनवल्या जातील 24-90 चे समीकरण. आतापर्यंत 2 चेंडू 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गौरव बाकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न विश्वरक्षक थोडस चुकी करतो. धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळेल का थांबवला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. काय गोलंदाज चांगले होताना पाहिला होते. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून जातो. एक डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली जाते. एक सिंगल ने स्कोरबोर्ड पुढे सरकतो. 10 आकड्यावरती एक गडी बाद 80 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अजय आणि गौरव ही जोडी या खेळपट्टीवरती. अजय वैयक्तिक 9 आकड्यावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला गौरव पहिला बॉल पहिल्या षटकातील 5व्या क्रमांकाचा आणि वैयक्तिक पहिला बॉल फेस करेल.
यावेळेस मी स्टॅमिंग स्ट्रोक चेंडू काल क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते, खूप महत्वपूर्ण विकेट. चेंडू घेऊन जातो बॅटची कडा फलंदाज गौरव. या फलंदाजाला गोलंदाज आदर शिकवून चांगलाच जातोय धडा. कडा आणि धडा याचं समीकरण. बॅट स्विंग होते, बॅटची बाहेरची कडा फलंदाजाला बाहेर घेऊन जाण्याचं काम करण्यात येते. चुकी होते या फलंदाजाकडून, शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न पूल अनसक्सेसफुल होतो आणि त्यानंतर महत्वपूर्ण विकेट. नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळेल, नवीन फलंदाज. बिंदू नवीन बॅटर मध्ये येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल यावेळेस काय फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर वर्कर फायला मिळाला गोलंदाजाने. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला यावेळेस. तोपर्यंत एका धावीचं रूपांतर दुसऱ्या धावीमध्ये होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 11-12 या आकड्यावरती. दोन धाबा घेतलेत म्हणजेच 12 धाबा, एक गडी बाद एक षटक समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल. बिंदू 2 वरती खेळतो तर आजे 9 आकड्यावरती आणि षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकाचा. शेवट 2 गडी बाद 12 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक गोलंदाजाच्या माध्यमातून घेण्यात आलेली विकेट अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. यावेळेस देखील चांगल्या टप्प्याचा चेंडू. सुजित शेवाळे बॉलिंग ट्रॅक वरती एक हात गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चं पर्व या गोलंदाजाने गाजवले. गोलंदाजी फलंदाजी मधून आपली वेगळीच धार निर्माण करताना पाहायला मिळाला. यावेळेस देखील बागफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, कॅच पकडली जाते सरळ डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सरळ रस्ता शोधलाय, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पूर्णपणे प्लॅनिंग नुसार बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी केली गेली. फलंदाजाला अडकवला आणि त्यानंतर मात्र शांत संयमीपणे खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. बागफुटला आला, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॉडी बॅलन्स, प्रॉपर बॅट कनेक्शन झालं नाही आणि त्यानंतर मात्र मिस कनेक्शन, खेळपट्टीशी संपर्क तुटताना पाहायला मिळतो. यावेळेस पहा चांगला टप्प्याचा चेंडू, अचूकता न चुकता पाहिला मी ते फलंदाजाच्या भावनेशी खेळ करतोय. गोलंदाज क्रमांक 2 सुजित शेबाळे यावेळेस मात्र पूर्णपणे डॉट बॉल हाताळतोय. अचूकताचा प्रत्यक्ष उदाहरण चांगली देताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवताना पाहायला मिळेल. बागफुटला पुन्हा एकदा गेला, वन स्टेप अप करून फिरण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता, वेग वेगवान गोलंदाजी, वी विल बी टेस्टेड विथ पेस. गोलंदाज वेगवान गतीचा प्रात्यक्षिक दाखवले जाते. डॉट बॉल पुन्हा एकदा, निर्धाव चेंडूची अपेक्षा पूर्ण होताना पाहायला मिळतो गोलंदाज आणि त्याच्या संघाची. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूची बाटची कडा घेऊन जाईल फलंदाजाला परतीचा प्रवासाकडे. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बागफुटला जसा गेला तसा बॅट अँड कट, त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर बॅटची बाहेरची कडा फलंदाजाला बाहेर घेऊन येण्याचं काम करताना पाहायला मिळते. जिथे मात्र बागफुटला जसा गेला तसा मात्र त्याच्या संघाला देखील बागफुटला घेऊन येताना पाहायला मिळते. 32 संघ कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळते, कुठेतरी झुकताना पाहायला मिळेल. यावेळेस
यावेळेस कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा मागील मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये जसं केलं होतं वाल्मिकी पठार इलेव्हन विरुद्ध तसा खेळ मात्र करावा लागेल. परंतु या मॅच मध्ये एपिक कमबॅक होईल का, काय घडेल मॅच मध्ये? सुजित शेवाळे कराड एक्सप्रेस वेगवान गतीने धावताना पाहिला मी इथे पाच चेंडू आणि पाहिलं गेलं तर दोन धाबा वन स्टेप आफ्ट एक पाऊल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक आहे. परंतु स्वतः वरती विश्वास आहे, स्वतः कॅच घेतो म्हणजे कोणतीही चुकी होणार नाही त्याला माहित आहे. स्वतः कॅच घेणं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती कॅच. तीन महत्वपूर्ण विकेट आणि एकही धाव खर्च करताना पाहायला मिळाला नाही. पहिली मेडल ओव्हर जोरदार टाळा झाला पाहिजे सुजित शेवाळे या खेळाडूसाठी. कराडचा स्टार चमकताना पाहायला मिळालाय. सुजित शेवाळे नावात दम आहे. तीन विकेट महत्वपूर्ण पाहिलं गेलं तर प्राप्त झाल्या आणि एक ही धाव खर्च करताना पाहायला मिळाला नाही. कराडचा स्टार सुजित शेवाळे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील गाजवली आणि त्यानंतर 22 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा देखील गाजवते. गोलंदाज क्रमांक आणि वृद्ध गोलंदाजीसाठी येताना पाहिलं मी ते महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी यावेळेस मोठा फटका गेला चेंडू खाली. यावेळेस कमबॅक होताना पाहिला होतो पण बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातो आदर्श फेकी करून. आर्यन पाटील नवीन बाटराला यावेळेस कॅच ड्रॉप झाली परंतु संपूर्ण प्रयत्न जरूर केला. या दोन धावा येताना पाहायला मिळाल्या. या दोन धावांनी धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकते 14 आकड्यावरती. अजून देखील 76 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 76 धावा मागे ठेवण्याचा खूप प्रयत्न होता. एक धाव डिक्लेअर स्वरूपातील बाईकच्या स्वरूपातील धाव. एका धावीने जास्त काही होणार नाही. चौकार षटकार चौकार नाही तर षटकार प्रत्येक बॉलवरती जरी आला तरी सुद्धा पाहिलं गेलं तर 66 धाबा होतील. परंतु आता देखील दुसरा बॉल आला आणि 10 चेंडूवरती 10 षटकार जरी ठोकले तरी 60 धाबा होतील. बाकीच्या धाबा 75 बनवणार त्यावरी 15 धाबा कमी पडतील. परंतु कशा पद्धतीचा खेळ कशा पद्धतीचा संघर्ष होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅच मात्र पकडली. प्रत्येक गोलंदाज अचूकता न चुकता पाहिला मिळते गोलंदाजाकडे. अचूकपणे गोलंदाजी कोणती न चूक होताना पाहायला मिळत नाही. पूर्णपणे अचूकता गोलंदाजाकडे पाहायला मिळते आणि 22 वर्षाखालील वयोगटातील ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व आणि छत्रपती इलेव्हन आयोजित करताना पाहायला मिळाला ही दर्जेदार स्पर्धा आणि या मॅच मध्ये दर्जेदार खेळ राहिलाय. सुजित शेवाळेने पाहिलं गेलं तर 52 धावांची चांगली खेळी केली. दुसरी 50 या स्पर्धेतील त्याच्या नावावरती झाली आणि त्यानंतर एक षटक कोणतीही धावसंख्या नाही. तीन महत्वपूर्ण गडी बाद केले. चांगला खेळ पाहायला मिळाला. डॉट बॉल येते. सुशील नवीन बाटराला यावेळेस मात्र पहा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो की काय. यावेळेस मात्र 4 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये ओमसा एमटीसी लाईव्ह कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल शेठ म्हात्रे 81-82 यांच्या माध्यमातून कव्हर केला जातो या स्पर्धेतील प्रत्येक चेंडूवरती. फुलटा चेंडू आडवा बॅटने खेळला जातो. यावेळेस पाहायला गेलं तर मेजवानी होते कुठेतरी मिस करताना पाहायला मिळतो. फुलटा चेंडू तर अगोदर धावा जास्त बनवायच्या आहेत आणि एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावसंख्या पुढे जाणार. एकापेक्षा काही जास्त मिळणार एक दोन पेक्षा. परंतु मोठे फटके आले तर थोडासा संघर्ष सुरू राहील. दोन षटकांचा खेळ मात्र इथे संपुष्टानंतर तिसरा षटकाचा खेळ देखील कशा पद्धतीने संपुष्टात आला. पूर्णपणे मी मॅच पाहायला गेले तर बॅकफुटला गेले. 20 धाबा आतापर्यंत 6.67 चा करंट रन रेट तर दुसऱ्या बाजूला रिक्वायर रन रेट 70 चा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत 6 चेंडू 70 धाबा. 36 धाबा जरी आल्या तरी सुद्धा पाहिलं गेलं तर 34 धाबांनी पराभूत होताना पाहायला मिळतील. परंतु 6-70 चं समीकरण कसं होईल. यावेळेस महत्वपूर्ण फटका खेळा. एक धाव
वाईट बॉल आलाय. या अभ्यास अनुसारच्या रेषेने फटकाही दरबर खेळाय. चेंडू घाली क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येताना पाहिलं मी इथे एका सिंगलने. येस वाल्मिकी पठार विरुद्ध के एस के प्रतिष्ठान यायचं आपण. येस साहिल जाधव के एस के प्रतिष्ठान संघाचा स्टार खेळाडू आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. येस वाल्मिकी पठार इलेव्हन संघाचा कर्णधार योगेश मालुसरे चला कर्णधार पाठवायचा आहे. यावेळी चांगला स्ट्रोक जरूर खेळाय परंतु काही जास्त फरक पडणार नाही. चार धब्बा आहेत. या चार धब्बांनी धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल आणि चार धावांनी समीकरण बदलताना पाहायला मिळेल. तीन चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचा आहे. के एस के प्रतिष्ठान विरुद्ध वाल्मिकी पठार. चला टॉस साठी या दोन्ही कर्णधार बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून पाहायला गेलं तर डीप पॉइंट मध्ये चांगला स्ट्रोक षटकार येतो. वेळ फटके महत्वपूर्ण होते. अगोदर येणं खूप गरजेचे होते. आता मात्र 2:55 चे समीकरण या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल. चांगला खेळ करताना पाहायला मिळतो. शेबटचे दोन बॉल ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा. चेंडू खाली आदर्श आहे. वेगवान गतीने येतो चेंडू खाली. एक धाव कंप्लीट केली जाते परंतु एक धावीने जास्त काही होणार नाही. परंतु यष्टीरक्षक नाराज असेल. क्षेत्ररक्षक नाराज आहेत कारण की ही मिसफील्ड आहे. या चार धावा पुन्हा एकदा 1:51 धावांची आवश्यकता. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा. डीप विकेट रिजन कव्हर करताना पाहायला मिळेल की काय. यावेळेस मात्र येस मॅच फिनिश होताना पाहायला मिळते. 50 धावांनी परी इलेव्हन कराड संघ विजेता होताना पाहायला मिळतो. ही महत्वपूर्ण मॅच. दुसरी 50 पाहायला मिळाली सुजित शेवाळ या खेळाडूकडून आणि एक मिडल ओव्हर आणि त्याच्यामध्ये तीन महत्वपूर्ण फलंदाज बाद. या मॅच मध्ये एक्स फॅक्टर गेम चेंजर ठरलाय. तर टॉस साठी तयार राहायचं वाल्मिकी पठार संघाचा कर्णधार. दुसऱ्या बाजूला के एस के प्रतिष्ठान योगेश मालुसरे आलाय. तर के एस के प्रतिष्ठान कर्णधार पाठवा.